झिलमिल झिलमिल ही सफर, कहे तो हर पल मुस्कुराना। आभाल रंग सारे, खेउन संग सारे, मस्ती में गाओ सारे, जगण्याच्या धुंदी मध्ये धुंद धुंद ही धुंद। हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। क्रिसमस आणि न्यू इयरचा मस्त मूड आहे, आपण सगळे छान पार्टी मूडमध्ये आहोत। आणि यातच एक नवं कोरं पार्टी सॉंग तुमच्या भेटीला आलं आहे, ते म्हणजे व्हिडिओ पॅलेसचं झिलमिल हे सॉंग नुकतंच रिलीज झालं आहे। आणि या गाण्याचं विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या सुंदर सुंदर ठिकाणी हे गाणं शूट झालं आहे। आणि अजून त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुष्कर जोग, तुमच्या आवडता कलाकार, त्याचा असा भारी डान्स या गाण्यामध्ये आहे, त्याचबरोबर अदिती द्रविडसुद्धा आहे। कसं नेमकं हे संपूर्ण गाणं साकार झालं हेच मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून या गाण्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे। पुष्कर जोग आहे, अदिती द्रविड आहे आणि म्युझिक डिरेक्टर पियुष आहेत। सो मस्त गाणं आहे, मी आत्ताच येता येता बघून आले, खूपच छान गाणं झालं आहे। पुष्कर, तुझ्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे डान्स म्हणजे मी असं बघत होते, किती एन्जॉय केलंयस? आय एन्जॉय, मी लहानपणापासून डान्सिंग माझं सुरू केलं करिअर, वयाच्या 5व्या वर्षापासून आय एम बीन डान्सिंग। गोविंदामुळे मी डान्स करायला लागलो, गोविंदा आणि मिथुन चक्रवर्ती या दोघांमुळे। डान्सिंग आय थिंक इट्स जस्ट लाईक अन एक्सप्रेशन, यु नो, यू एक्सप्रेस युअर सेल्फ, दॅट्स वॉट आय डू। झिलमिल ह्या गाण्यात तेच आहे। साई आणि पियुष हे संगीतकारांची जोडी आहे, आम्ही खूप वर्षांपासून मित्र आहोत आणि खूप टॅलेंटेड जोडी आहे। आणि मला सतत वाटतं की ह्यांच्या टॅलेंटना तो वाव मिळाला पाहिजे, आणि म्हणून मी त्यांना सतत मी मोटिवेट केलेलं आहे। त्यांना आम्ही एकत्र खूप काम केलेलं आहे। त्यांनी एक अप्रतिम चाल आणि अप्रतिम गाणं असं माझ्यासमोर आणलं झिलमिल नावाचं, म्हणलो आपण एक करूया। ऑफकोर्स मी प्रोडक्शन व्हॅल्यूला खूप महत्त्व देतो, सो आय सेड की काहीतरी वेगळं करूया। बीट्स आणि रिदम पण जरा मॉडर्न आहे, वेस्टर्न आहे। सो आय टोल्ड देम की मी हे गाणं इंडियात नाही शूट करणार, मी ऑस्ट्रेलियामध्ये करीन किंवा UKमध्ये करीन, युरोपमध्ये करीन। इट हॅज टू यु नो लुक दॅट मॉडर्न, क्लासी, ट्रेंडी। म्हणजे इव्हन माझे जे कॉस्मोपॉलिटन जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण हे गाणं आवडलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा डान्स केला पाहिजे। सो आय थॉट की लेट्स डू इट, यु नो। आणि ऑफकोर्स मराठीमध्ये काय होतं, डान्सिंग नंबर्स कमी येतात बिकॉज मेल्समध्ये खूप असे बरेच असे डान्सर्स नाही आहेत मराठी मेल ॲक्टर्समध्ये। फिमेल्समध्ये बरेच सगळ्या दिग्गज डान्सर्स आहेत। सो आय थॉट की चलो जे माझा फोर्टे आहे डान्स, तो त्याला अजून हायलाईट करूया आपण आणि लेट्स डू अ झिलमिल, यु नो, आणि लेट्स एंटरटेन एव्हरीबडी। एक्झॅक्टली, आणि तसं झालंय, म्हणजे रॉकस्टार स्वप्न, रॉकस्टार पुष्कर बघितलं असं म्हणायला काही हरकत नाही। तुझे लिरिक्स आहेत या गाण्यामध्ये, कसं सुचलंय ते सगळं आणि त्याच्यावर ह्याचा डान्स, म्हणजे धमाल कॉम्बो बघायला मिळते, कसं सुचलंय? हो, ॲक्च्युली जेव्हा ह्या सगळ्याचं सुरुवातीपासूनचं डिस्कशन चालू होतं, सो आय न्यू समथिंग बिग इज गोन हॅपन आउट ऑफ दिस, कारण ओव्हरऑल जी सगळी चर्चा चालू होती, एक तर पुष्कर इज अ ग्रेट डान्सर, सो असं पेपी ट्रॅक साई पियुषने केला होता, ऑफकोर्स इट्स मेलोडियस ऑल्सो, बट त्याच्यात खूप पेपी बीट्स पण आहेत। सो असं एक कॉम्बिनेशन असलेला ट्रॅक, पुष्कर सारखा ऍक्टर डान्सर हु इज ग्रेट ॲट बोथ ऑफ इट, आणि आय न्यू की त्याच्या डोक्यात असं काहीतरी आहे की आपण कुठेतरी छान, यु नो, असं ग्रँजर असलेल्या लोकेशनला जाऊन आपण ते शूट करूया। प्लस विल कम टू दॅट ऑफकोर्स, पण एक बारीक सांगते तरी की सलीम सरांचं नाव सगळ्यांच्याच डोक्यात होतं की आपण त्यांच्याकडनं ते गाऊन घेऊया। सो कन्सिडरिंग ऑल दिस टुगेदर, मला असं झालं होतं की ओके, हे खूप, दिस इज समथिंग बिग, आणि ह्या सगळ्या फ्लेवरला जाणारे लिरिक्स आपण त्या गाण्यासाठी लिहिले पाहिजेत। बट मी असं म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टींनी ऑलरेडी माझी खूप मदत केली होती, सो मला म्हणजे कुठेतरी एक जो थॉट असतो ना आपला, की आपण ते एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये विचार करतो शब्दांचा किंवा फ्रेजेसचा, सो दॅट हॅपन टू मी हे सगळं छान जुळून आल्यामुळे, आणि देन मला असं वाटलं की मला त्याच्यातनं खूप चांगले लिरिक्स सुचले फॉर द सॉन्ग। अगदी, व्हिडिओ पॅलेस सोबतचं तुझं दुसरं गाणं म्हणजे त्यांच्यासोबतच काम करायचं असं काही आहे, म्हणजे इतकी छान छान गाणी अदिती मस्त लिहिती आहे? येस, नाही ऍक्च्युली आय एम व्हेरी ग्लॅड की माझं पहिलंच असं मोठं ॲज सच म्युझिक व्हिडिओचं काम मी व्हिडिओ पॅलेससोबत केलं, आणि पुन्हा एकदा मी ते त्यांच्यासोबत करते, प्लस गूजबम प्रोडक्शनसोबतचं हे दुसरं। ऑफकोर्स मला नेहमी व्हिडिओ पॅलेसशी असोसिएटेड राहायला आवडेल, पण मी आय एम ओपन टू वर्किंग फॉर एनी वन हु इज यु नो इंटरेस्टेड इन डुईंग गुड कॉन्टेंट। सो मला असं काही नाही की फक्त यांच्यासोबतच करायचं आहे का, पण मी डेफिनेटली हे म्हणेन की
नानू सरांमुळे व्हिडिओ पॅलेसमुळे एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि मराठीमध्ये खूप कमी फिमेल लिरिसिस्ट आहेत. सो आय एम व्हेरी ग्लॅड की मी त्यांच्यातली एक हो पाहते बिकॉज माझे आता इट्स बीन अ फोर्थ और फिफ्थ कमर्शियल थिंग ॲज अ लिरिसिस्ट आणि मला मजा येते हे करायला. सो एक फक्त मला सोडणार नाही, आय वॉज कमिंग टू दॅट पॉइंट की बिईंग अ डान्सर ॲक्टर मला असं वाटतं की एक अजून डीप थॉट लिरिक्सला येतो त्याच्यामुळे, बिकॉज मला गाणं दिसतं सुद्धा की इफ आय वॉज इन द सॉन्ग. म्हणजे आता ह्या केसमध्ये असं झालं की आय वॉज नॉट गोन टू बी देअर पुढे, म्हणजे मी कॅमेरा समोर नाही आहे, आय एम गोन टू वर्क बिहाइंड इट. पण यू एन मीला असं होतं की आय वॉज डुईंग बोथ रादर एव्हरीथिंग, कारण आम्ही ते गायलं सुद्धा होतं गाणं. सो त्याचा एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट ॲड होतो की आय कॅन इमॅजिन की ॲज अन ॲक्टर मग मी ह्या फ्रेजवर काय करीन. सो मी हे लिहिलं तर त्या ॲक्टरला ते करायला आय थिंक अजून मजा येईल. सो या दॅट ॲड्स टू द थिंग. अगदी, म्हणजे खरंच तू लिहिलेलं पुष्करसाठी गाणं खूप छान दिसत आहे ते. तुम्हाला विचारायला आवडेल कशी संपूर्ण थिंकिंग प्रोसेस होती, बिकॉज तुम्ही म्युझिक डिरेक्टर आहात याचे साई, आणि तुम्ही कशा प्रकारे पूर्ण ही थिंकिंग प्रोसेस होती काय? बेसिकली फिल्म जेव्हा आपण करतो तर फिल्मसाठी जे म्युझिक होतं, एस्पेशली मराठी फिल्मसाठी जे म्युझिक होतं त्याचा जो पॅटर्न आहे ते पॅटर्नपेक्षा काय वेगळं करता येईल? कारण आपल्याकडे फिल्मला एक पॅटर्न असतो म्युझिकचा आणि ऑब्व्हियसली डिरेक्टरचा त्याच्यावर होल्ड असतो, आपण मनाचं काही करू शकत नाही. पण आपण युनिव्हर्सल म्युझिक ऐकत असतो, वर्ल्ड म्युझिक ऐकत असतो, तर काय वेगळं करता येईल आपल्याला त्यात, हा थॉट त्याच्या मागचा असतो. तर मी आणि साई हा नेहमी प्रयत्न करत असतो, इवन आम्ही यू एन मीच्या वेळेस पण तो प्रयत्न केला की काय वेगळं करू शकतो जे आपण ॲज अ कंपोजर फिल्ममध्ये करत नाही किंवा आत्तापर्यंत केलं नाही आहे, की जेणेकरून बाबा ऑडियन्सला कळेल की अच्छा हे असं पण म्युझिक करतात. सो असे आम्ही बरेच गाणे करत असतो. तर एक तसं आत्ता आम्ही रिसेंटली फिल्म एकत्र केली ती अँड ती, जी आता रिलीज होईल. सो त्याचा पण जॉनर खूप वेगळा आहे त्या गाण्यांचा. तर आम्ही पुष्करचं न्यू इयर धमाकेदार सुरू होणार आहे म्हणायला हरकत नाही. करेक्ट करेक्ट. सो त्या काय वेगळं करता येईल म्हणून एक गाणं किंवा एक आपण करून बघूयात एक्सपेरिमेंट म्हणून हे गाणं केलं, तर त्याला ऐकवलं तर त्याला आवडलं, मग हिने लिहिलं, मग आम्ही नानूभाईंना ऐकवलं तर त्यांना पण ते खूप आवडलं, असं ते इव्हेंच्युअली ठरलं की ठीक आहे करूयात. मग पुष्कर म्हणलं नाही ठीक आहे मग मी ते शूट करतो ऑस्ट्रेलियाला, ते असं ते जनरल ते झालं. पण असं झालं होतं का की ही पण एक टोन आवडते आणि ही पण आवडते, तर मग कन्फ्युजन? नाही नाही नाही, एकच ऐकवली. कारण आमचं इतका रॅपो आहे, गेले 10 वर्ष आम्ही मित्र आहोत एकमेकात, आम्ही खूप काम केलं, तर आमचं एवढा रॅपो आहे ना की त्याची टेस्ट माहिती आहे. आता इव्हन नानूभाईंसोबत पण एवढं काम झालं, एवढी गाणी आम्ही त्यांना दिलीत आत्तापर्यंत, तर त्यांचं पण इव्हन असं असतं ना बऱ्याचदा की नानूभाई पण गाणी बाय करतात, गाणी घेतात, पण त्यांची पण एक पर्सनल टेस्ट आहे स्वतःची गाणी ऐकायची. त्यांच्या ऑफिसला कधी गेलं ना तर ते मला ऐकवतात की अरे पियुष ये सुनो ये सुनो ये सुना क्या, ये इंग्लिश गाणं सुना क्या, ये किया क्या. तर आम्हाला पण असं अरे यार हे ऐकतात वेगळं, पण हे करता येत नाही कारण हे फिल्म्समध्ये अजून होत नाही. म्हणून मग ते केल्या क्षणी असं झालं की ते सगळ्यांना आवडलं की अरे हे करूयात हे वेगळं आहे. आणि नानूभाईंचं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट अशी की रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांची, म्हणजे हे गाणं रेग्युलर कमर्शियल हिट जसं असतं मराठीचं. रिसेंटली आमचं पण एक हिट झालं गाणं लग्न मुबारक या फिल्मचं, ते कमर्शियल गाणं आहे, तर तसं हिट करणं खूप सोपं आहे कारण ते ऑलरेडी ट्रेंड आहे मराठीचा, लोक ते ऐकतायत. आपण बघतो की पटकन हिट्स येतात, व्ह्यूज येतात, पण हे ऍक्सेप्ट करणं आणि रिलीज करणं इज अ टास्क. आपण पुन्हा जरा झिलमीकडे वातावरण शांत करूया इकडचं. म्हणजे ऑब्व्हियसली ही चांगलं गाते सुद्धा आणि ते छान डान्सही केलाय, सो तुम्हाला कळलंच असेल ना मी आता जाताना काय म्हणेन. बरं बट नाही ठीक आहे, तुम्हाला तिघांनाही गायचंय तर झिलमिल. हा ऑब्व्हियसली, सो जाता जाता झिलमिल. अच्छा झिलमिलच गायचंय का? येस. नाही नाही झिलमिलच गायचंय. पुष्करला कुठलं गाणं म्हणे? नाही असं काही नाहीये, मी आम्ही झिलमिल गाऊ शकतो. झिलमिल एक मस्त ते गाणं. चला गाऊया ना? हो चलो. 1 2 3 झिलमिल झिलमिल ही सफर, कहे तो हर पल मुस्कुराना. रिम झिम ही डगर, खुशी ने झूम उठे ये जमाना. आभाळ रंग सारे, खेळून संग सारे, मस्ती में गाव सारे, सगळ्याच्या धुंदी मध्ये धुंद धुंद ही धुंद. Let's roam around and get on the beat. Thank you, thank you. क्या बात है, खूप मस्त गाणं आहे. पण थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात, आणि विश व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला गाणं. थँक्स दर्शना, थँक यू सो मच. सर असाच डान्स बघायला आवडेल अजून सुद्धा. अदिती अजून छान छान लिही, आणि अर्थात तुमचं पण खूप छान म्युझिक आम्हाला ऐकायला आवडेल. थँक यू, व्हेरी ऑल द बेस्ट. थँक यू दर्शना, थँक यू सो मच.